झाड फांदी फांदी जीवा पाड भाव बंध माया रीत त्याच्या मनाची कवाड लेक माहेराच सोन लेक सौख्याच औक्षण लेक बासरीची धून लेक अंगणी पैंजण लेक चैतन्याचे रूप लेक अल्लड चादण लेक रंगांच शिंपण लेक गंध हवमान लेक परक्याचे धन बाबा तुटतो आतून आला गोठले लक्षण शुभ मंगल कन्यादान कन्यादान तू म्हणे सलग 3 वर्ष रोज किंग होतास पिऊ आजही रोज किंग मीच आहे गेट दॅट या सो बेस्ट ऑफ लक थँक्यू गुड नाईट गुड नाईट बाय 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 खरं तर रोज क्वीनचा क्राऊन तू डिझर्व करतेस पण समजा असं काही झालं नाही मी खूप निराश होईल मी असं समजेन की या कॉलेजमधल्या मुलांना खऱ्या आणि प्रामाणिक सौंदर्याची पारख नाही इट्स अ बेस्ट ऑफ लक कुछ तो हुआ है कुछ हो गया है कुछ तो हुआ है कुछ हो गया है 2-4 दिन से लगता है ऐसे सब कुछ अलग है सब कुछ नया है कुछ तो हुआ है कुछ हो गया है ओहो क्या अलग है और क्या नया है यार तू काय करतोय इकडे रोज डेची तयारी चाललेली दिसते तुझा काय प्रॉब्लेम आहे रे अगं माझा प्रॉब्लेम वगैरे काही नाहीये पण सिरियसली आय एम हॅपी फॉर यू समथिंग स्पेशल म्हणजे कॉलेजमध्ये काही रोज डे स्पेशल वगैरे आहे का माझ्या कॉलेजच्या रोज डेशी तुझा काय संबंध स्वतःच्या अभ्यासाकडे लक्ष दे आधी ए भाई मी काय मेडिकलला वगैरे नाही आहे 24 तास अभ्यास करत बसायला तेजस बीकॉमला पास होणं पण इतकं सोपं नाही आहे एक मिनिट हा तू उगाच विषय बदलू नकोस बरं तुला माझ्याकडून काही रोज डे टिप्स हव्यात का नाही म्हणजे नंतर मला वेळ नाहीये ना यु नो आय एम सो बिझी काहीही गरज नाहीये आणि बाय द वे तुला माझ्या कॉलेजमध्ये रोज डे आहे हे कसं कळलं रे हमारे जासूस चारों ओर फैले हुए हैं तुझी डिटेक्टिव गिरी बंद करा खरं सांग तू माझी डायरी वाचलीस ना अगं डायरी कशाला वाचू तुझ्याकडे बघितल्यावरच कळत आहे चेहरा बघ जरा कसला खुललाय तुझा मग काय माझ्या चेहऱ्यावर नेहमी 12 वाजलेले पाहिजेत तुला नाही तसं नाही ग पण म्हटलं रोज डे तर गेल्या वर्षी पण होता त्यावर्षी तू एवढी तयारी केली नव्हतीस या वर्षी काय स्पेशल आहे हे म्हणजे ना वर्ल्ड कपची फायनल मॅच खेळायला जाणाऱ्या प्लेअरच्या चेहऱ्यावर जेवढा उत्साह असतो ना तेवढा उत्साह आहे तुझ्या चेहऱ्यावर काहीतरी स्पेशल नक्की आहे सांग ना कोणासाठी चाललंय सगळं कार्तिक साठी ना त्याचे तोंड बंद कर तुझं आता बस तुला रोजेस देणार असं ऍडव्हान्स मध्येच सांगितलंय का त्यांनी खरं सांग हो ना Yes, I caught you. See,
आई एम द बेस्ट डिटेक्टिव. जसमी इतकी मारेल ना तुला. अरे जेवायला चला लवकर. हे बघ, आईमुळे वाचलास तू आता, नाहीतर मी तुला. नाहीतर काय केलं असतं? तू काही करू शकत नाही. तुझी सगळी सिक्रेट्स मला माहिती आहेत. तू ब्लॅकमेल करतोस मला? येस. तेजस, मग तेजस कसा होता आजचा दिवस? अरे कसा गेला म्हणजे नॉर्मल होता, कॉलेज वगैरे. आणि तुझा? माझा खूप मस्त, खूप मज्जा आली. हो ते दिसतच आहे, चेहरा केवढा खुललाय तुझा. एक्साइटमेंट दिसते ना उद्याची? काय रे उद्या काय? अगं उद्या कॉलेजमध्ये रोज डे आहे. रोज डे आहे का उद्या? तरीच काय थिल्लर पण आहे ना हे रोज डे वगैरे म्हणजे, नाही का? केवळ पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण. म्हणजे मार्केटिंगचं एक नवीन निमित्त. अहो पण आजकाल सगळ्या कॉलेजेस मध्ये साजरे होतात हे डेज. तरी सुद्धा अतिशय फालतू आणि निरुपयोगी गोष्ट आहे. दुसरं काही करायला नसलं की साजरे करत फिरायचं. रोज डे, हे डे, तो डे. या मुलांना फालतूपणा करायला मोकळे. हो कधी कधी अशा गोष्टींची गरज असते. हल्लीची मुलं एन्जॉय करतात. आणि तुम्हाला खरं सांगू का, ही जी पिढी आहे ना, ही आपल्यापेक्षा अतिशय हुशार आणि सावध आहे. हुशार आणि सावध. काय ते मदर डे, फादर डे हे सुद्धा साजरे करतात. तेव्हा नाही कधी दिसण्यात येत मुलं आई वडिलांच्या वाकून पाया पडतात वगैरे. रोज डे मात्र अतिशय दणक्यात साजरा केला जातो. अरे डे जर साजरे करायचेच असतील ना तर ते संस्कृतीचे डे साजरे करा, चांगल्या संस्कारांचे डे साजरे करा, चांगल्या विचारांचे डे साजरे करा. किमान एखादा कर्तव्य डे साजरा केला तरी चालेल. त्यामुळे आपली कर्तव्य कशी पार पाडायची हे तरी कळेल. नाही पार पाडली नाही तरी चालेल, पण निदान त्याची जाणीव तरी होईल. काय तुम्ही पण, प्रत्येक पिढीचा दृष्टिकोन वेगळा असतो. हे मात्र बरोबर बोललास. प्रत्येक पिढीचा दृष्टिकोन वेगळा असतो, माणसाचाही वेगळा असतो. माझा वेगळा आहे, तुझा वेगळा आहे. काय तेजस? नाही नाही म्हणजे हो. अरे म्हणजे मला म्हणायचं होतं की तू गायत्री. नाही म्हणजे बाबा मला पण हा सगळा थिल्लरपणाच वाटतो. आई राहू दे, मी नाही जात उद्या कॉलेजला. ए वेडा बाई, अगं काय आभाळ वगैरे नाही कोसळणार आहे तुझं रोज डे ला कॉलेजला गेलीस तर? जरा आपल्या वयाला साजेस वाग, नाहीतर अकाली म्हातारी होशील. आणि तुमचं म्हणणं समजतंय मला. कळतं ना तुला, मग झालं तर. बाकी भाजी खूप छान झाली. वा वा वा, काय मजा येईल ना कर्तव्य डे साजरा केला तर. मुलांना मुलांसारखं वागू द्याव. सतत का तुमचे आदर्श लादत असतात त्यांच्यावर? मी काही लादत बिदत नाही. आणि काय म्हणजे प्रेम व्यक्त करायचं म्हणून अशी 50-60 फुलं वाटत सुटायचं, काय अर्थ आहे घ्यायला? त्याविषयी वाटतात त्यांना, आनंद मिळतो त्यातून. अरे आम्ही सुद्धा कॉलेजमध्ये गेलोय, असले काही प्रकार नव्हते आमच्या वेळेला. अर्थात अभ्यासातून हे सगळं करायला वेळही नव्हता आमच्याकडे. तुमचा काळ वेगळा होता, आत्ताचा काळ वेगळा आहे. आजकाल कॉलेजमध्ये सगळं चालत म्हणून हे असं 60-70 फुलं वाटत सुटायचं. दिसली मुलगी दिलं फुल. अहो सगळ्यांना कळत की असं गुलाबाचं फुल एकमेकांना देऊन काही घडत नसतं विशेष, पण एक आपली गंमत मजा म्हणून. अरे प्रेम करण्यासाठी काय असं गुलाब फिरत हिंडावं लागतं का? हे बघा, आमच्या सावरकरांनी प्रेम केलं, आमच्या सुभाषचंद्र बोसांनी प्रेम केलं,
भगत सिंगाने प्रेम केलं, भारत मातेवरती प्रेम केलं, असं सगळं झोकून देऊन प्रेम करता आलं पाहिजे. शतजन्म शोधताना वा. त्या काळातला एक तरी दिवस या मुलांना आठवतो काय ग? तुम्हाला आठवत आहे ना? अरे प्रेमाची एक अच्युत्तम अशी पातळी गाठली होती या लोकांनी. खरच भारत मातेवर प्रेम करत होती माणसं, गुलाबाची फुलं वाटत नाही फिरली. काय लिहून ठेवले रे सावरकरांनी, शतजन्म शोधताना शत सूर्य मालिकांच्या दीपावलीने. वा वा. जाऊ द्या, तुम्ही नका जास्त विचार करू. नाही, मी विचार करत नाही असं नाही आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं की तुम्ही प्रेम करता ना, तर मग एक फूल देऊन सुद्धा ते व्यक्त करता येत ना. त्यासाठी 50-60 फुलं दिसेल त्याला वाटायची काय गरज आहे? बरं, एक फूल सुद्धा अशा माणसाला द्यावं ज्याच्यावर तुम्ही नितांत प्रेम करता, नाही का? चला, नेमकं तुम्हाला कळलंय ना प्रेम म्हणजे काय, मग झालं. हे बाई, मी फक्त माझं वैयक्तिक मत मांडलं. माझ्या मतांनुसारच मुलांनी जावं अशी जबरदस्ती नाही. तुला कळलं का मुळात मला काय म्हणायचं ते? हो. हो यार, मी पण. ए, खूप गर्दी जमली असेल ना तिकडे? बिचारी मुलं आपली वाट पाहत असतील. ए हो ना, सगळे टपलेले असतील ना आपल्याला अशा सुंदर ड्रेसेस मध्ये पाहायला. हो, ऐका ना, तुम्ही जात, मी निघते. तू कुठे चाललीस आता? अगं कुठे काय, घरी. वेडी आहे यार ही. मॅडम, आज कॉलेज मध्ये रोज डे. माहितीये मला. मग काय येत नाहीयेस? अगं बाबांना नाही पटत हे सगळं. कमॉन यार, यात काहीही चुकीचं नाहीये. अगं आज रिहर्सल्स पण नाहीयेत ना? हो ना यार, चल ना काहीतरी. आता उगीच आगाऊपणा नको करू. मैत्रेयी, मी थांबून तरी काय करू? तसंही मला किती रोजेस मिळतात. अगं तू फक्त प्रोग्राम अटेंड कर ना, घरी कशाला सांगत बसतेस. हा आणि तुला जी काय 10-20 गुलाबाची फुलं मिळतील ना, ती माझ्या गाडीत टाक. आणि नकोच असतील ना, कचऱ्यात टाक ती. ए प्लीज हा, आता आम्हाला काही सांगू नकोस. आणि तू नाही आलीस तर आम्ही नाही जाणार. आता हे काय नवीन? हो, मग कितीही जणांनी आम्हाला गुलाबाची फुलं दिलेली असोत, त्यांचं मन तुटलं ना तरी चालेल, पण आम्ही जाणार नाही. हो, नाही म्हणजे नाही. तुम्ही ना सुरूच होता लगेच. चला येते मी. ये बात. ए गायत्री. हा. ड्रेस छान आहे ग तुझा. थँक यू, बाबांनी गिफ्ट दिला होता. तेही आहेच, तुला कुठे बॉयफ्रेंड आहे गिफ्ट द्यायला. अच्छा बरं, ते जाऊ दे. मला सांग, तुला काय वाटतं, तुला किती रोजेस मिळतील? माहित नाही, म्हणजे आजपर्यंत तरी एक पण नाही मिळालाय. हाय पी. हाय. दिस इज फॉर यू. थँक यू. दिस इज फॉर यू. थँक यू. वा. रोज डे मुळे कळणार आहे की किती मुलं गायत्रीच्या प्रेमात पडणार आहेत आता हळूहळू. पण कसं आहे ना पियू, ज्यांना गायत्रीच्या बाबांविषयी माहिती आहे ती मुलं डेअरिंग करणारच नाही. त्यात सध्या कीर्तने काका रोज कॉलेजला येत आहेत ना, त्यामुळे सध्या कॅम्पस मध्ये रेड अलर्ट आहे. कारण सिंहाच्या जबड्यात हात घालून त्याच्या या लाडक्या पिल्लाला मिळवण्याची डेअरिंग कोण करणार? एक गप्प बसा ग, सारखं काय तेच तेच बोलता. मला माझ्या बाबांचा खूप अभिमान आहे आणि त्यांच्याचमुळे मी जगातली सगळ्यात सुरक्षित मुलगी असल्यासारखं मला वाटतं. हो, पण तुझ्या त्या सुरक्षा कवचामुळेच तू कोणाच्या तरी प्रेमाला मुकतेस. पियू, माझे बाबाच माझ्यावरती इतकं प्रेम करतात ना की मला जगातल्या दुसऱ्या कोणाच्याही प्रेमाची गरजच नाही आहे. अगं हो का? मग जो तुझ्यासाठी वेडा झालाय त्याचं काय? माय गॉड कार्तिक, 100 वर्ष जगणार हा.
नाव घेतलं आणि लगेच हजर साहेब. हॅलो. हाय. हॅपी रोज डे. सेम टू यू. काय मग तू कोणाला रोज दिलेस? नाही म्हणजे कोणा कोणाला दिलेस आणि किती किती दिलेस? खर तर आहे ना, मला सगळे रोजेस पिऊलाच द्यायची इच्छा. मग प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम हा आहे की मी कॉलेजचा एक स्टुडंट आहे. आय एम सो सॉरी. त्यामुळे मी कोणालाही रोजेस नाही देऊ शकत आणि या तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. ओ सो सॅड. नाही पण म्हणजे पियूलाच का, मला का नाही? नाही, फक्त पियूलाच. हाऊ स्वीट. बर. नाही गायत्रीला पण नाही का? काय ना, ज्यांना मुळात मी माझ हृदयच दिलेलं आहे त्यांना वेगळे गुलाब द्यायची काय गरज आहे? पण बघ ना, काही जणांना ना त्याची किंमतच नसते. कळेल, एक ना एक दिवशी नक्की कळेल. ऑल द बेस्ट. आय होप तुम्ही दोघी माझ्या सोबत आहात. ऑफ कोर्स. श्योर. ऑल द बेस्ट टू यू टू. या. हॅपी रोज डे. सेम टू यू. ज्या ज्या कार्डवर के लिहिलेलं असेल ना, तो प्रत्येक गुलाब कार्तिक कडून आला. आपल्या कॉलेजच्या चीफ गेस्ट. गेस हु? सुपर डुपर डॅशिंग किमो खान. थँक्यू 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 थँक्यू. इट्स नॉट जस्ट किमो खान बेबी, इट्स किमो द परफेक्ट खान, राईट? गिव इट अप फॉर मी. Ladies and gentlemen, welcome to the Rose Day of New Imperial College 2015. Superb, superb. Are you excited? Yes! All right, tumhi excited asnar aaj kyunki ye Rose Day roz roz nahi aata hai. Actually, I'm white. Okay. Let's get started with the main event. We are now going to declare Rose King and Rose Queen for 2015. Who first? Rose King or Rose Queen? King. Okay, it's my personal favorite. Rose King 2015. Come here. Ah, look at this lovely lady. She's looking so lovely on the lovely day. Okay. एवढे रोजेस मलाही मिळाले नसतील कधी. ठीक आहे. विथ 125 रोजेस सगळ्या मुलींचं मन जिंकलेलं आहे. रोज किंग फॉर द न्यू इम्पिरियल कॉलेज 2015 इज विक्रम राणे. मर्द को कभी दर्द नहीं होता. All right, here it is. Ladies and gentlemen. This is from me. I'm just kidding. This is from the college.
crowd. They mind it. And now it is girls' time. Ladies, cheer for yourself. Right, superb. Here we go. Aye. Now it is time to declare the Rose Queen of 2015. And who's that teen? Let me see. So, me ata sagana kiti roses mele te vachan dakhavnare. P.U. Krishnan with 40 roses. Very nice. Maitreyi Dhurandhar, 75 roses. Swara with a century of roses. 100 roses. Wow. Okay, all right. Oh my God, look at this. Record break this era. 175 roses. It has to be the lovely Kritika Rajhans. So I think this is it. She's the... Shush. 1 minute. I can't believe this. तुमचाही विश्वास बसणार नाही. कृतिका राजहंसचा पण रेकॉर्ड ब्रेक झालाय. 75 रोजेस नाही. विथ 250 रोजेस. रोज क्वीन 2015 फॉर न्यू इम्पीरियल कॉलेज इज